मंदिरांची नगरी म्हणून नाशिकची जगभरात ओळख आहे। अनेक ऐतिहासिक मंदिर नाशिक मध्ये आहेत। त्यातील एक विशेष मंदिर म्हणजे श्री कपालेश्वर महादेव मंदिर। हे मंदिर रामकुंड परिसरात गोदावरी किनारी वसलेले आहे। जवळपास 700 वर्षांची परंपरा या मंदिराला लाभली आहे। मात्र या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाहीये। जगाच्या पाठीवर असं हे एकमेव मंदिर आहे। श्री कपालेश्वर महादेव पंचवटी नाशिक हे गोदावरीच्या तीर्थावर किंवा गोदावरीच्या खाडी वसलेले महान शिवा शंकराचं मंदिर आहे। इथलं वैशिष्ट्य असं का शंकराच्या पुढे प्रत्येक ठिकाणी नंदी असतो, परंतु कपालेश्वरापुढे शंकरापुढे नंदी नाही। त्याचं कारण पद्मपुराणात ही कथा आलेली आहे की भगवान शंकरांना ब्रह्महत्येचं पातक झालं होतं। ते त्रिखंडात फिरले आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना काही सापडे ना। त्यावेळेस नंदी भगवंतांनी सांगितलं का नाशिकला अरुणा वरुणा संगम गोदावरी संगम आहे, तिथे आपण स्नान केलं तर आपलं ब्रह्महत्या पातक नष्ट होईल। तर नंदींच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी ते केलं आणि त्याप्रमाणे त्यांचं ब्रह्महत्याचं पातक नष्ट झालं। म्हणून एक मार्गदर्शन गुरु म्हणून एक गुरुप्रमाणे नंदीने भगवान शंकरांना केलं, म्हणून एक रिस्पेक्ट म्हणून शंकरांनी नंदीला गुरु मानलं आणि इथे तुम्ही माझ्यासमोर नसावं कारण बाकी तुम्ही कायम माझ्या समोर असतात, म्हणून इथे शंकरपुढे नंदीने अशी विनंती नंदीने केली, म्हणून शंकरपुढे इथे नंदी नाही। त्यामुळे याचं प्राचीन महत्त्व पद्मपुराणात सांगितले। हे मंदिर सकाळी 5 वाजता उघडतं। सकाळी ब्रह्मवृंदांच्या समोर आणि गुरुवांच्या समोर त्या पूजा होते, अभिषेक होतात, लघुरुद्र होतात आणि नंतर मग मंदिर उघडलं जातं। संध्याकाळी बंद किती असतो? संध्याकाळी 7 वाजता आरती असते, सकाळी 5 वाजता आरती असते आणि संध्याकाळी मंदिर 11 वाजता बंद होतं। दररोज शेकडो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। या पुरातन मंदिराचे बांधकाम पूर्णतः काळ्या पाषाणात आहे। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असतं। कपालेश्वर महादेव मंदिर हे पंचवटी प्रभागात आहे। हे नाशिकचं खूप पुरातन मंदिर आहे। इथं आलं म्हणजे असं एकदम प्रसन्न वाटतं, प्रसन्न म्हणजे एकदम मन असं एकला हे होऊन जातं। सोमवारी फार गर्दी असते या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची, बाहेरून खूप लांबून भाविक येतात। इथं पालखी सोहळा असतो, पालखीला फार गर्दी असते, बघण्यासारखा असतं पालखीचा सोहळा। आरती वगैरे असते, आरतीला खूप मोठे मोठे असे ढोल वगैरे लावलेले असतात। छान आहे मंदिर, गोदाकाठी आहे, गोदावरीच्या तीरी मंदिर आहे, मस्त आहे। गोदावरीच्या तीरावरती बसलेले मंदिर आहे आणि इथली एक खास करून सांगायची गोष्ट झाली तर ह्या मंदिराच्या बाहेर नंदी नाही आहे। हे जगातलं एकमेव मंदिर आहे का याच्या बाहेर नंदी नाही आहे। त्यामुळे नाशिकला आल्यानंतर एकदा कपालेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या। विठ्ठल भाडमुके, न्यूज 18 लोकल, नाशिक।